नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचं जीनियस थिंकिंग या YouTube चॅनल मध्ये स्वागत। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद यांचे PhD प्रोग्रामचं नोटिफिकेशन आलेलं आहे, एंट्रन्स बद्दलचं नोटिफिकेशन हे आलेलं आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण वेबसाइट वरती घेऊयात। गुगल वरती आपण डॉक्टर बामू जरी टाकलं तरी वेबसाइट येईल, बघा मित्रांनो डॉक्टर बामू। त्यानंतर आपल्याला इथे जायचं आहे bamu.ac.in यावरती। आता पहा मित्रांनो, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद यांच्या वेबच्या पोर्टलवर आलेलो आहोत आणि आपल्याला येथे पहा थोडंसं खाली यायचं आहे। खाली आल्याच्या नंतर येथे PhD ॲडमिशन म्हणून आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। मित्रांनो हे पहा PhD ॲडमिशन याच्यावरती क्लिक करायचं आहे, ते आपण करूयात। बघा मित्रांनो, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद यांच्या वेबसाईटमध्ये PhD सेक्शनमध्ये आलेलो आहेत आणि इथे इम्पॉर्टंट लिंक दाखवतो इथे आपल्याला आणि तिथे म्हणतोय PhD एंट्रान्स टेस्ट पेट फर्स्ट 2021 यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता पहा मित्रांनो, आपण PhD एंट्रान्स टेस्ट पेट 2021 डॅशबोर्ड यामध्ये आलेलो आहोत आणि येथे दाखवतं इम्पॉर्टंट लिंक्स। मित्रांनो, रजिस्ट्रेशन लिंक विल बी अवेलेबल फ्रॉम 1 जानेवारी 2020, म्हणजे ऑनलाईन आपल्याला रजिस्ट्रेशन 1 जानेवारीपासून करता येईल। आणि येथे पहा मित्रांनो, सर्क्युलर्स नोटिफिकेशन इथे दाखवलेलं आहे, नोटिफिकेशन PhD एंट्रान्स टेस्ट 2021 आणि डेट दिलेले आहे 30 तारखेला हे टाकलेलं आहे आणि खाली इन्स्ट्रक्शन PhD एंट्रन्स टेस्ट 2021 डेट 30/12/2020 यामध्ये टाकलेलं आहे। आपण दोन्ही 1/1 पाहूयात। बघा नोटिफिकेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीने टाकलेलं आहे, ते आपण वाचून घेऊयात। बघा 30 तारखेला टाकलेलं आहे। हे पहा मित्रांनो, एंट्रन्स टेस्ट फॉर PhD प्रोग्राम पेट फर्स्ट अँड पेट सेकंड 2021, ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर द PhD एंट्रन्स टेस्ट, म्हणजेच पेट म्हटलं जातं, फ्रॉम द ॲस्पायरिंग एलिजिबल कॅन्डिडेट्स हू वॉन्ट टू परस्युईंग PhD प्रोग्रॅम इन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद। द लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 11/1/2021। द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म्स अँड द रिलेव्हंट डिटेल्स आर अवेलेबल ऑन द लिंक, या लिंकवरती आपल्याला हे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म मिळणार आहे ते 1 जानेवारीपासून। आता पहा मित्रांनो, येथे दिलेलं आहे पेट 2021 टाइम टेबल। हे टाइम टेबल अगदी व्यवस्थित मित्रांनो बारकाईने पहा, कारण याच टाइम टेबलप्रमाणे हे पेट PhD प्रोग्रॅम हा होणार आहे। आता त्यामध्ये बघा, इकडे दिलेलं आहे पहिलं रिलीज ऑफ नोटिफिकेशन अँड ॲडव्हर्टाइजमेंट। या विद्यापीठाचे नोटिफिकेशन ॲडव्हर्टाइजमेंट 31/12/2020 हे टाकलेलं आहे। आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं हे लक्षात घ्या, ही पेट 2 फेजमध्ये होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। इथे बघा फेज 1 आणि इथे पहा फेज 2, हे 2 फेजमध्ये होणार आहे। ते दोन्ही फेज मी अगदी व्यवस्थित तुम्हाला सांगतो, व्यवस्थित लक्षपूर्वक बघा आणि ऐका। आता बघा फेज 1 म्हणजे पहिली फेजमध्ये काय होणार आहे, कमिन्समेंट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन, या विद्यापीठाचं ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला भरता येईल 1 जानेवारीपासून भरता येणार आहे। त्यानंतर आहे लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर पेट अलॉंग विथ एक्झामिनेशन फीज। तर तुम्हाला हे ऑनलाईन फॉर्मची लास्ट डेट आहे 11 जानेवारीपर्यंत ही फीज तुम्हाला भरता येईल आणि ऑनलाईन फॉर्मही भरता येईल। ऑनलाईन फॉर्म आणि फीज तुम्हाला 11 जानेवारीपर्यंत भरता येईल। त्यानंतर बघा मित्रांनो, डिस्प्ले ऑफ ॲडमिट कार्ड फॉर पेट फर्स्ट विथ कॅन्डिडेट फोटो इन कॅन्डिडेट लॉग इन, म्हणजे तुम्हाला एक लॉग इन दिलेलं असेल, लॉग इन आणि पासवर्ड, त्यामध्ये तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड म्हणजे हॉल तिकीट, पेट पहिल्या पेपरचं हॉल तिकीट हे तुम्हाला 21 जानेवारीला दिसेल। आता बघा मित्रांनो, ऑनलाईन एक्झामिनेशन ऑफ पेट फर्स्ट म्हणजे 30 जानेवारीला तुमचं पहिला पेपर होणार आहे पेटचा, 30 जानेवारीला। ऑनलाईन डिस्प्ले ऑफ रिझल्ट, आणि या 30 जानेवारीचा रिझल्ट तुम्हाला 1 फेब्रुवारीला मिळणार आहे। बघा ऑनलाईन डिस्प्ले ऑफ रिझल्ट पेट फर्स्ट 1 फेब्रुवारी। त्यानंतर डिस्प्ले ऑफ फॅकल्टी अँड सब्जेक्ट वाईज लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट फॉर पेट सेकंड, म्हणजे यामधून जे उत्तीर्ण होतील पहिल्या पेपरमध्ये जे उत्तीर्ण होतील सब्जेक्ट वाईज ते एलिजिबल कॅन्डिडेट हे 6 फेब्रुवारी तुम्हाला दिसेल, डिस्प्ले होणार आहे आपण एलिजिबल आहोत की नाही ते आपल्याला 6 फेब्रुवारीला दिसणार आहे।
आता बघा डिस्प्ले ऑफ ऍडमिट कार्ड म्हणजे पहिला पेपर जे पास होतील आणि सेकंड पेपर साठी जे अपीयर आहे त्यांचं हॉल तिकीट ऍडमिट कार्ड हे 13 फेब्रुवारीला मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो जे दुसरं पेपर आहे ऑनलाइन एग्जामिनेशन पेपर सेकंड हा तुमचा विषयाचा पेपर आहे मित्रांनो. पेट सेकंड म्हणजे तुमच्या विषयाचा, समजा मराठी असेल, इंग्लिश असेल, सायकोलॉजी असेल, सोशियोलॉजी, हिस्ट्री, हे तुमचा पेपर होणार आहे विषयाचा. हा पहिला जनरल पेपर होत असतो आणि सेकंड म्हणजे तुमच्या विषयाचा होणार आहे आणि तो पेपर 21 फेब्रुवारी 2021 होणार आहे. 21 फेब्रुवारी 2021 होणार आहे आणि त्याचा रिझल्ट लगेच 24 फेब्रुवारीला मिळणार आहे मित्रांनो. त्यानंतर सर्टिफिकेट्स ऑफ फायनल रिझल्ट ऑफ पेट फर्स्ट अँड पेट सेकंड इन कॅन्डिडेट लॉग इन. जे विद्यार्थी पहिला पेपर आणि दुसरा पेपर पास होतील त्यांच्या लॉग इनवरती 28 फेब्रुवारीला तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे पासिंगचं. पहिलं आणि दुसरं जे पेपर पास झालेलं त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला 28 फेब्रुवारीला मिळणार आहे. त्यानंतर दुसरी फेज, फेज सेकंड मध्ये मित्रांनो बघा काय म्हटलेलं आहे, कमिसमेंट ऑफ ऑनलाईन सबमिशन ऑफ PhD रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन हू हॅव पास पेट फर्स्ट अँड सेकंड एक्झामिनेशन. म्हणजे बघा याच्या दोन गोष्टी आहेत. पहिल्यांदा काय करायचं आहे, तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे पेटसाठी, PhD साठी, PhD च्या पेटसाठी इथे ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. बघा ऍप्लिकेशन फॉर्म आणि इथे तुम्हाला पेट पहिला आणि दुसरा पेपर पास झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. हे लक्षात घ्या, तो ऍप्लिकेशन फॉर्म आहे पेटचा आणि हे PhD साठी रजिस्ट्रेशन. बघा कमिसमेंट ऑफ ऑनलाईन सबमिशन ऑफ PhD रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन हू हॅव पास फर्स्ट अँड सेकंड, म्हणजे तुम्ही पहिला आणि दुसरा पेपर पास झाल्यानंतर तुम्हाला PhD च्या रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरायचा आहे आणि तो अवेलेबल मित्रांनो होणार आहे 1 मार्च 2021. 1 मार्चला तुम्हाला तो अवेलेबल होणार आहे फॉर्म भरण्यासाठी. आणि त्याची लास्ट डेट बघा इथे दाखवलेली आहे, लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर PhD रजिस्ट्रेशन अलॉंग विथ रजिस्ट्रेशन फीज. आणि तो जो फॉर्म आहे 15 मार्चपर्यंत तुम्हाला तो फॉर्म भरता येईल. 15 लास्ट डेट आहे त्याची, 15 मार्चपर्यंत, आणि तीही तुम्हाला ती फीज सहित भरायचं आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, लास्ट डेट ऑफ रिसिव्हिंग हार्ड कॉपी PhD रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन फॉर्म विथ ऑल सपोर्टिंग डॉक्युमेंट बाय हँड सबमिटिंग इन PhD सेल. म्हणजे काय करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला 1 मार्चपासून तर 15 मार्चपर्यंत फॉर्म हा भरायचा आहे, रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा आहे. आणि रजिस्ट्रेशन फॉर्म आणि त्याच्यासोबतचे जे रिलिव्हंट डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलेले असतील ते रिलिव्हंट डॉक्युमेंट तुम्हाला 20 मार्चपर्यंत हे PhD सेक्शनमध्ये जमा करायचे आहेत. आणि सर्वात शेवटचं मित्रांनो, तुमची RRC रिसर्च रिकग्नाइज कमिटी ही एप्रिल 2021 होणार आहे. ही डेट अजून आलेली नाही, ते पुढं डेट तुम्हाला देतील मित्रांनो. आता बघा मित्रांनो, काही नोट्स त्यांनी दिलेले आहेत, ते नोट्स आपण पाहूया. द PET 2021 स्कोर विल व्हॅलिड फॉर 1 इयर ओनली. आता मित्रांनो बघा, पेट पहिली आणि दुसरी जे विद्यार्थी पास होते हे स्कोर, हे सर्टिफिकेट 1 वर्षासाठीच ते फक्त व्हॅलिड राहील, वैध राहील. त्यानंतर पेट जर निघाली 1 वर्षानंतर तर ही व्हॅलिडिटी धरली जाणार नाही. त्यानंतर बघा, सक्सेसफुल इन पेट एक्झामिनेशन ऑर मेअरली सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर PhD रजिस्ट्रेशन शाल नॉट कन्फर्म ऑन द कॅन्डिडेट राईट ऑफ ऍडमिशन टू PhD प्रोग्राम. म्हणजे पहा, इथे असं म्हटलेलं आहे मित्रांनो, तुम्ही जे ऍप्लिकेशन केलेले पेटचं, PhD चं ऍप्लिकेशन केलेलं आहे ते तुमचं कन्फर्म नाही आहे, हे लक्षात घ्या. शाल नॉट कन्फर्म कॅन्डिडेट राईट, म्हणजे तुमच्या ऍडमिशनसाठी ते कन्फर्म नाही आहे. त्यानंतर ऍडमिशन टू PhD प्रोग्राम शाल बी ऑन अवेबिलिटी ऑफ वॅकंट सीट ॲट रिसर्च सेंटर अँड अवेबिलिटी ऑफ वॅकंट सीट विथ युनिव्हर्सिटी रिकग्नाइज PhD सुपरवायझर ॲज पर डिसिजन ऑफ RRC. म्हणजे तुमचे जे PhD चे सीट आहेत, वॅकंट सीट आहेत, ते रिसर्च सेंटर किंवा जे सीट अवेलेबल आहे किंवा गाईड किती अवेलेबल आहे त्यावरती डिपेंड राहील. त्यानंतर महत्त्वाचं बघा मित्रांनो, फीज टू बी पेड ऑनलाईन. तुम्हाला ही फीज ऑनलाईनच पेड करायची आहे आणि ती 2 टप्प्यांमधले फीज आहे. ते पहिला टप्पा आहे पेट, पहिला आणि दुसऱ्या पेपरसाठी तुम्हाला 1000 रुपये द्यावं लागतील, ओपन कॅन्डिडेटसाठी भरावं लागेल. आणि ओपन सोडून बाकीच्या ज्या कॅटेगरीज आहे
त्यांना 600 रुपये आहे बघा फॉर बॅकवर्ड क्लास कॅटेगरी स्टुडंट, ओपन साठी 1000, कॅटेगरी साठी 600 रुपये. आणि पेट पास झाल्यानंतर तुम्हाला जे रजिस्ट्रेशन करावं लागतं PhD चं ते इथे बघा, रजिस्ट्रेशन फीज 300 रुपये, ₹300 फॉर ओपन कॅटेगरी स्टुडंट. आता बघा ओपन कॅटेगरीसाठी त्यांनी रजिस्ट्रेशन फीज 300 रुपये ठेवलेली आहे, PhD रजिस्ट्रेशन आणि कॅटेगरीसाठी 200 रुपये ठेवलेले आहे. बाकीच्या बघा फॉर बॅकवर्ड क्लास कॅटेगरी स्टुडंट. आणि बघा इथं मित्रांनो 5वा पॉईंट दिला, द सिलेबस ऑफ पेट अदर इन्स्ट्रक्शन अँड ॲडमिशन प्रोसेस विल बी डिस्प्ले ऑन द वेबसाईट ऑफ युनिव्हर्सिटी. या वेबसाईटवर वेळोवेळी तुम्हाला बाकीच्या इन्स्ट्रक्शन सिलेबस हे सर्व दिलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा परत आपण पोर्टलवर येऊयात. बघा मित्रांनो यामध्ये आता इन्स्ट्रक्शन आपण वाचून घेऊयात. आता नोटिफिकेशन पाहिलं, आता इन्स्ट्रक्शन थोडंसं पाहून घेऊयात. आता पहा मित्रांनो, इन्स्ट्रक्शन फॉर PhD एंट्रन्स टेस्ट पेट 2021 काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते आपण पाहूयात. बघा पहिली इन्स्ट्रक्शन आहे, द PhD एंट्रन्स टेस्ट पेट शाल बी कंडक्टेड इन 2 फेज. आताच आपण पाहिलं मित्रांनो ही पेट एंट्रन्स पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड या 2 फेजमध्ये होणार आहे. त्यानंतर पेट फर्स्ट शाल बी ऑनलाईन अँड ऑफ द ड्युरेशन ऑफ 90 मिनिट्स विथ मॅक्झिमम 100 मार्क्स. आता बघा मित्रांनो हा जो पहिला पेपर होणार आहे तो ऑनलाईन होणार आहे आणि त्याला तुम्हाला 100 मार्क आहेत जास्तीत जास्त आणि 90 मिनिटांमध्ये तुम्हाला ते कव्हर करायचं आहे. त्यानंतर पेट फर्स्ट शाल हॅव 100 मल्टिपल चॉईस क्वेश्चन फ्रॉम डिफरंट एरियाज ॲज मेन्शन बिलो. आणि बघा जे पेट पहिला पेपर होणार आहे तो 100 मल्टिपल चॉईस MCQs होणार आहे यामध्ये होणार आहे आणि खाली त्यांनी 5 एरिया दिल्या यावरतीच हे पहिला पेपर होणार आहे. बघा फॉर एक्झाम्पल ॲनालिटिकल रिझनिंग, नंबरिकल ॲबिलिटी, लँग्वेज अँड कॉम्पिटन्सी, कॉम्प्युटर अँड इन्व्हायरमेंटल अवेअरनेस, लॉजिकल रिझनिंग अँड डाटा इंटरप्रिटेशन. मित्रांनो मी तुम्हाला थोडंसं इथे सांगू इच्छितो की सेटनेटचा जो पेपर होतो पहिला अगदी त्याच पद्धतीने हे हा सिलेबस आहे. त्यानंतर पुढचं बघा, द असेसमेंट ऑफ पेट फर्स्ट शाल हॅव निगेटिव्ह मार्किंग. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो बघा यांनी दिलेलं आहे, जो पहिला पेपर आहे पहिल्या पेपरसाठी यांनी निगेटिव्ह मार्किंग ठेवलेली आहे. बघा इथे सांगितलेलं आहे फॉर एक्झाम्पल द स्टुडंट शाल गेट 1 मार्क्स फॉर इच करेक्ट आन्सर व्हाईल फॉर इच रॉंग आन्सर 0.5 मार्क शाल बी डिडक्टेड. म्हणजे बघा करेक्ट उत्तराला 1 मार्क दिले जाणार आहे आणि तुमचं उत्तर जर चुकलं तर त्याला 0.50 म्हणजे अर्धा मार्क हा कट केला जाणार आहे पहिल्या पेपरसाठी इथे दिलेलं आहे. त्यानंतर बघा, अ स्टुडंट हॅज टू स्कोर मॅक्झिमम 50 मार्क्स इन केस ऑफ ओपन कॅटेगरी. म्हणजे बघा मॅक्झिमम 50 मार्क ओपन कॅटेगरीला मिळवायचे आहे पहिल्या पेपरसाठी आणि 45 मार्क्स इन केस बॅकवर्ड क्लास कॅटेगरी स्टुडंट टू क्वालिफाय द एक्झामिनेशन. म्हणजे बघा पहिला पेपर तुम्हाला पास होण्यासाठी किंवा क्वालिफाईड होण्यासाठी जर तुम्ही ओपन कॅटेगरीत जर असाल तर 50 मार्क हे मिळवायचे आहे आणि जर तुम्ही इतर कॅटेगरीत जर असाल तर तुम्हाला 45 मार्क हे घ्यायचे आहे पहिल्या पेपरसाठी. त्यानंतर बघा, द कॅन्डिडेट दोज हू क्वालिफाईड पेट फर्स्ट आर एलिजिबल फॉर पेट सेकंड. म्हणजे जे विद्यार्थी इतके मार्क्स कमीत कमी घेतील तर तेच दुसऱ्या पेपरसाठी एलिजिबल राहतील. आता बघा, त्यानंतर पेट सेकंड शाल बी ऑनलाईन अँड सब्जेक्ट स्पेसिफिक इन्क्लुडिंग रिसर्च मेथडॉलॉजी. आता जो दुसरा पेपर होणार आहे तो ऑनलाईनच होणार आहे, तुमच्या विषयाचा होणार आहे आणि त्या विषयामध्येही तुम्हाला रिसर्च मेथडॉलॉजी हे राहणार आहे. त्यानंतर बघा, पेट सेकंड शाल बी ऑफ अ ड्युरेशन 90 मिनिट्स विथ मॅक्झिमम 100 मार्क्स. म्हणजे बघा दुसरा पेपरही तुम्हाला 100च प्रश्नांचा राहणार आहे आणि त्याला 100 मार्क मिळणार आहे आणि ते 90 मिनिट तुम्हाला त्यासाठी दिले जाणार आहे. त्यानंतर बघा, अ स्टुडंट हॅज टू स्कोर मिनिमम 40 मार्क्स ऑफ इच सेक्शन. आता हे महत्त्वाचं आहे बघा मित्रांनो, दोन्ही सेक्शनमध्ये कमीत कमी 40 मार्क्स हे तुम्हाला घ्यायचे आहे आणि 50 मार्क्स इन टोटल टू क्वालिफाईड ऑफ एक्झामिनेशन. आणि तुम्हाला 50% हे दोन्ही पेपरला घ्यावा लागतील त्याचवेळेस तुम्ही क्वालिफाय व्हाल. त्याच पद्धतीने बघा, दोन्ही पेपर मिळून तुम्हाला 40% हे घ्यावं लागतील मिनिमम आणि जास्तीत जास्त 50%. परंतु जर कॅटेगरीसाठी हे 5% रिलॅक्सेशन आहे, म्हणजे
ओपन कैटेगरी साठी दोन्ही पेपर मिळून 50% पाहिजे आणि कैटेगरी साठी 45% हे हवे आहेत। त्यानंतर बघा यांनी खाली दिलेला आहे सिलेबस फॉर पेड सेकंड इज अवेलेबल ऑन द वेबसाइट युनिव्हर्सिटी या पोर्टल वरती या वेबसाइट वरती तुम्हाला हे पेड सेकंडचा सिलेबस मिळणार आहे लवकरच मिळेल। त्यानंतर बघा पेड 2021 स्कोर विल बी वैलिड फॉर 1 ईयर। आता जो तुम्ही फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर पास व्हाल त्याची वैलिडिटी 1 वर्षापर्यंत राहणार आहे। त्यानंतर बघा सक्सेसफुल इन पेट एग्जामिनेशन और मेअरली सबमिशन हे तर आत्ताच पाहिलेलं आहे। तुम्हाला तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म भरलेला असेल किंवा ऍप्लिकेशन फॉर्म जर भरलेला असेल तर पीएचडी ऍडमिशनचे राइट्स तुम्हाला राहणार नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे, राहणार नाहीत। त्यानंतर सीट तुमचे रिसर्च सेंटर किंवा तुमचे जे गाईड आहेत सुपरवायझर आहेत त्यावरती डिपेंड ते सीट अवेलेबिलिटी राहील। त्यानंतर फीजचंही आपण आत्ताच पाहिलं होतं, दोन पद्धतीने फीज आहे। पेडची फीज आहे 1000 ओपन कॅटेगरीसाठी आणि अदर कॅटेगरीसाठी 600 रुपये। रजिस्ट्रेशन फीज आहे 300 रुपये ओपन कॅटेगरीला आणि बाकीच्या कॅटेगरीला आहे 200 रुपये। सिलेबसही ते लवकरच टाकणार आहेत। आणि खाली दिलेलं आहे इफ एनी चेंजेस इन द शेड्यूल ऑफ पेड देन इट विल बी नोटिफाय ऑन वेबसाईट युनिव्हर्सिटी, म्हणजे काही चेंजेस असतात तर ते तुम्हाला या वेबसाईटवरती सांगण्यात येतील। तर मित्रांनो आशा करतो आपल्याला हे व्यवस्थित समजलं असेल। आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या पेजच्या संदर्भात काहीही माहिती जरी असेल तर मी तुम्हाला ती अपडेट हे देत राहणार आहे। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ते नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात अगोदर ही माहिती तुमच्यापर्यंत येईल। मित्रांनो रजिस्ट्रेशन लिंक 1 जानेवारीपासून ओपन होणार आहे, ओपन झाल्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता। आशा करतो मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा।